मित्रांनो नमस्कार, मी रविराज आणि अपपाता टीकेसी स्टॉक मार्केट. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, चांगले शेअर्स कोणते, ते केव्हा बाय करायचे आणि ते केव्हा सेल करायचे. तर यापैकी आपण चांगले शेअर्स कसे निवडायचे याबद्दल एक ते दोन व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते बघून घ्या. आणि आज आपण बघणार आहोत ते केव्हा बाय करायचे. तर बाय करण्यासाठी विशेष क्रायटेरिया राहतो, तर त्यामध्ये कॅन्डलस्टिक आलं, तुमचं चार्ट पॅटर्न आलं, प्राईज ॲक्शन आलं, लॉंग टर्मसाठी फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर्स केव्हा बाय करायचे, त्याचप्रमाणे आता याचं व्हॅल्युम कसं असतं, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण बघूयात. तर सर्वप्रथम आता आपण चार गोष्टी बघणार आहोत. तर चार गोष्टीमध्ये मी तुम्हाला आता थोडं यावर घेऊन जातो आहे थोडं आपल्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता आपल्या या कॉम्प्युटरच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. तर पहिल्या या चार गोष्टी कोणत्या आहे मित्रांनो? तर चार गोष्टी आता तुम्ही इथं बघत असाल, व्हॅल्यूम आणि प्राईज ह्या दोनच गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. एक दिसत आहे व्हॅल्यूम आणि एक दिसत आहे प्राईज. तर पहिला आहे व्हॅल्यूम. व्हॅल्यूम हा व्हॅल्यूम आणि प्राईजचंच आजचं आपलं लेक्चर आहे. बाकी तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये विशिष्ट गोष्टी म्हणजे केव्हा शेअर ॲक्च्युअल बाय करायचा हे सांगेन. तर आता पहिलं आहे व्हॅल्यूम. व्हॅल्यूम वाढला म्हणजेच व्हॅल्यूम वाढला आहे, प्राईज वाढली आहे. पुढचं पहिली कंडिशन, व्हॅल्यूम आणि प्राईज या दोनच कंडिशनवर आपण आज शेअर बाय कसा करायचा हे बघणार आहोत. तर पहिला आहे व्हॅल्यूम वाढला आहे आणि प्राईजसुद्धा वाढली आहे. आता तुम्ही इथं बघू शकता या साईडला. दुसरा आहे मित्रांनो यामध्ये व्हॅल्यूम वाढला आहे. व्हॅल्यूम वाढला आहे, मी इथं थोडं हे करून घेतो. मित्रांनो आणि प्राईज ही तुमची पडलेली आहे. व्हॅल्यूम वाढला आहे आणि प्राईज ही तुमची पडलेली आहे, म्हणजे व्हॅल्यूम वाढत आहे आणि प्राईज पडत आहे. तिसरी कंडिशन काय असणार आहे? तर इथं व्हॅल्यूम पडणार आहे. तिसरी कंडिशन आपली या ठिकाणी आता इथं व्हॅल्यूम तुमचा खाली पडत आहे आणि त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओला थोडा वेळ लागेल तुम्हाला, परंतु ॲक्झॅक्ट जर तुम्ही पूर्ण जर समजून घेतलं तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या कंडिशन जर आपण पाळल्या तर किती आपलं प्रॉफिट होऊ शकतं हे तुम्हाला प्रत्येक जे फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर आहेत किंवा चांगले शेअर आहेत याच्यावर तुम्हाला प्रत्येकावर ही गोष्ट ऑब्झर्व करायला मिळेल. आता व्हॅल्यूम पडत आहे, प्राईज पण पडत आहे, तर या कंडिशनला काय करसान मित्रांनो? तर हे लॉंग टर्मसाठी तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. व्हॅल्यूम पडत आहे आणि प्राईज पडत आहे. पुढची कंडिशन आहे मित्रांनो चौथी, व्हॅल्यूम पडत आहे, प्राईज वाढत आहे. तर आता इथं आता प्राईज ही या ठिकाणी वाढत आहे. व्हॅल्यूम पडत आहे, प्राईज वाढत आहे. तर ह्या तिन्ही चारही ज्या कंडिशन असणार मित्रांनो, तर या कंडिशनमध्ये तुम्ही काय करायचे किंवा काय नाही करायचे किंवा कोणत्या या चार कंडिशनमध्ये कोणत्या ह्याच्यात एंट्री घ्यायची आणि कोणत्या ह्याच्यात नाही घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो आहे. आता एक नंबरच्या कंडिशनला तुम्ही एंट्री घ्यायची, व्हॅल्यूम वाढला आहे आणि प्राईजही वाढलेली आहे, तर तुम्ही एंट्री घ्यायची आहे. व्हॅल्यूम जर वाढला आहे आणि प्राईज, आता मी तुम्हाला ॲक्च्युअल चार्टवर जाऊनसुद्धा दाखवणार आहे याच्यानंतर, जे की तुम्हाला एका म्हणजे चार्टवर मी तुम्हाला घेऊन जाईल आणि एखाद्या शेअरचं जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे अशा शेअर्सचं तुम्हाला चार्टवर मी दाखवील की व्हॅल्यूम वाढला आणि प्राईजही वाढली तर काय होते म्हणून नेमकं. तर एंट्री घ्यायची आहे तुम्हाला इथं पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये व्हॅल्यूम वाढत आहे, प्राईज पडत आहे, तर यातून ऑब्व्हियसली एक्झिट घ्यायचं आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये. आता ही तुम्हाला इथं
आता मित्रांनो पहिल्या याच्यामध्ये तुम्ही एंट्री घ्यायची आहे, दुसऱ्या याच्यामधून एक्झिट मारायचं आहे, तिसऱ्या याच्यामध्ये तिसरी जी कंडिशन तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचे. लॉंग टर्म तिसऱ्या कंडिशनमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे आणि चौथ्या कंडिशनमध्ये फसायचं नाही, कारण तुम्हाला प्राईज वाढलेली दिसेल, कॅन्डलस्टिक जोरदार दिसेल आणि व्हॅल्यूम हा घसरलेला राहील. तर व्हॅल्यूम हा कोणीही क्रिएट करू शकत नाही मित्रांनो, कारण व्हॅल्यूम क्रिएट करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखा रिटेल ट्रेडर हे करू शकत नाही, त्याला स्मार्ट मनीज लागतात किंवा म्युच्युअल फंड, मोठा म्युच्युअल फंड किंवा FIDI हेच लागतात. तर हे चौथी जी कंडिशन आहे तुमची मित्रांनो, हे ऑपरेटरचा गेम असणार तुमचा, कारण तुमचा गेम हा 100% झाला तुम्ही जर चौथ्या कंडिशनमध्ये जर एंट्री घेतली प्राईजला बघून, तर तुमचा गेम 100% झाला, समजून जायचं. तर मित्रांनो ह्या होत्या आता कंडिशन. आता मी तुम्हाला डायरेक्ट चार्टवर घेऊन जातो आहे आणि चार्टवर त्या कंडिशन ॲक्च्युअल उतरतात का हे बघ. तर आपण आलेलो आहे आपल्या चार्टवर. आता या ठिकाणी मी एक इन्फोसिसचा शेअर्स ओपन केलेला आहे, इन्फोसिसचा चार्ट जो की डेली टाईम फ्रेममध्ये आहे. आता तुम्ही मला दिसत असेल इथं. आता या ठिकाणी बघा तुम्ही, प्राईस पडली, व्हॅल्यूम पडला, कोणती कंडिशन आली मित्रांनो इथं? प्राईज पडली, व्हॅल्यूम आला, व्हॅल्यूम पडला, तर किती नंबर कंडिशन आली कॉमेंटमध्ये पटापट सांगा. इथं 3 नंबरची कंडिशन आली मित्रांनो, प्राईज पडली आणि व्हॅल्यूम पडला. तर यामध्ये तुम्ही लॉंग टर्ममध्ये बाय करायचे या कंडिशनला, कुठलाही शेअर्स तुम्ही लॉंग टर्ममध्ये बाय करायचे या कंडिशनला. आता दुसऱ्या वेळेस बघा तुम्ही, प्राईज वाढली, व्हॅल्यूम पडला, तर समोर जाऊन काय झालं त्या शेअरचं ते पण तुम्हाला इथं चार्टवर दिसत असेल या साईडला. मी थोडं माझं चित्र छोटं करून घेतो, तर तुम्हाला आता या साईडला दिसत असेल. ही आहे 4 नंबरची कंडिशन मित्रांनो, जे की ऑपरेटर गेम जे म्हणतो आपण. ऑपरेटर हे व्हॅल्यूम कमी असतोय आणि ते स्टॉक वाढत जातो, याला म्हणते ऑपरेटर. तर यामध्ये तुम्ही चौथ्या कंडिशनमध्ये फसले तर तुमचा गेम झाला. आता आपण पुढची कंडिशन बघणार आहोत, म्हणजे जी 1 नंबरची, प्राईज वाढली आणि व्हॅल्यूम वाढला. आता व्हॅल्यूम इथं वाढलेला दिसतोय मित्रांनो, पण प्राईज वाढली का? तर प्राईजही वाढलेली इथं बघू शकता तुम्ही, आणि त्याच्यानंतर स्टॉक कुठं गेला बघा. तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत मित्रांनो. आता यानंतर आपण नंबर 2ची जी कंडिशन आहे की हाय व्हॅल्यूम वाढलाय आणि स्टॉक प्राईज पडली, व्हॅल्यूम वाढला आणि स्टॉक प्राईज पडली, तर ही कंडिशनमध्ये जर तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल हे आता हा 3 नंबरचा लॉंग टर्ममध्ये, 4 नंबरचा ऑपरेटर आणि 1 नंबरमध्ये तुम्ही एंट्री घ्यायची आहे. तर आता 2 नंबरची कंडिशन आपण थोडं बघून घेऊयात, थोडं बॅक साईडला जावं लागेल. त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला व्हिडिओ जर बघत असेल तर नक्कीच चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण या चॅनलवर जे मी नॉलेज देतो आहे ते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून पूर्ण व्हिडिओ बघून सांगू शकता की हे नॉलेज कशा प्रकारचं आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला जी सेकंड कंडिशन आहे, प्राईज पडली आणि व्हॅल्यूमही वाढलाय, प्राईज पडली आणि व्हॅल्यूम वाढलाय, तुम्ही खाली बघू शकता इथं. तर या वेळेस तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे, कुठलाही स्टॉक असो, तो किती फंडामेंटल स्ट्रॉंग असो, कारण तुम्ही जे 20-30% जे लॉस करणार आहे मित्रांनो ते लॉस होण्यापासून तुम्ही वाचणार, कारण तुम्ही टॉपला एक्झिट होणार आणि परत तुम्ही बॉटमला बाय करू शकता. तर ही कंडिशन आहे मित्रांनो, प्रत्येक फंडामेंटल जे स्ट्रॉंग जे शेअर्स असतात यामध्ये ह्या कंडिशन असतात. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे की या प्रकारे व्हॅल्यूम बेस तुम्ही बघून स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकता. फक्त यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची बघायची की फंडामेंटल स्ट्रॉंग शेअरमध्ये एंट्री घ्यायची,
ते कुठल्याही सेक्टरचा फर्स्ट किंवा सेकंडच असला पाहिजे, त्याची मार्केट कॅप चांगली असली, त्याचा इतिहास चांगला असला पाहिजे. तर ह्या गोष्टी होत्या मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.